रॉयल चॅलेंजर्स वर्सेस इंडियन कोलिवली आपण पाहतोय. चालू असलेला सामना धावसंख्या जाऊन पोहोचले ती 7 अंकावरती. सातव्या अंकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे संजय दादा तांबोले पाहतोय मैदानावरती गोलंदाजी करतायत. एका विकेटच्या खात्यात नोंद केली जाते परंतु तेवढ्या प्रमाणात फटकेबाजी सुद्धा पाहायला मिळते. दोन चौकार आपण पाहिले, चार धावींच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली जाऊन पोहोचली 11 या अंकावरती. एका विकेटचं पतन घडवलंय. सामना चालू आहे तो मात्र रॉयल चॅलेंजर्स वर्सेस इंडियन कोलिवली. नाणेफेकीचा कौल जिंकला इंडियन कोलिवली संघाने. प्रथमतः क्षेत्ररक्षणाची जबाबदारी स्वीकारली. रॉयल चॅलेंजर्स फलंदाजी करते आपण पाहिलं. पहिली विकेट अंकुश चौकाराच्या नंतर बाद झाला. त्याच्यानंतर आला स्वप्नील आणि अक्षय ह्या मैदानात साजेशी कामगिरी करताना दिसून येत आहेत. चांगली गोलंदाजी या मैदानात संजय दादाची. आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय या षटकातील चार चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. चार चेंडूंच्या समाप्त्यांती पंचांचा षटक संपल्याचा इशारा. षटक संपल्याच्या अंती धावसंख्या जैसे ते आपल्याला पाहायला मिळते. विकेटचं पतन या चेंडूवरती. 11 धावसंख्येवरती मजल मारले ती रॉयल चॅलेंजर्सच्या संघाने. चला पुढील होणारा सामना अंतिम सामन्याकडे आपण वाटचाल करतोय. वॉरियर्स माफी असावी सुपर किंग कोलिवली वर्सेस किंग इलेव्हन कोलिवली. दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेक करण्यासाठी त्वरित व्यासपीठाकडे या. सुपर किंग कोलिवली वर्सेस किंग इलेव्हन कोलिवली. चला मैदानात नाणेफेक करण्यासाठी. सुपर किंग कोलिवली वर्सेस किंग इलेव्हन कोलिवली. आपणा कर्णधार चला त्वरित नाणेफेक करण्यासाठी. विलंब करू नका नाहीतर मग फायनलची षटके कमी होतील याची नोंद घ्या आपण. कारण सध्या 5 ठोका चुकलाय. सागर गोलंदाजी मार्क वरती संघे कोट्यातला दुसरा षटक. राईट अर्म राऊंड द विकेट. सूर्य एक गोलंदाजी पाहायला मिळते. पंच स्वैर इशारा घोषित करताय. स्वैरच्या मार्याने अवांतर बोनस दिला जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचली 12 या अंकावरती. अतिशय तुल्यवल लढती आपण पाहतोय. नाईट रायडर्स वर्सेस रॉयल कोलिवली आणि रॉयल चॅलेंजर्स वर्सेस इंडियन कोलिवली ह्यांच्यात चालू असलेली लढत, दुसरी लढत आपण पाहतोय. शो मॅच. झटका दिला जातोय गोलंदाजाच्या स्वरूपात. विकेटचं पतन घडवलं जातंय गोलंदाजच्या हातातून. आपण पाहिला अक्षयच्या पारीचा अंत. ज्याला मैदानावरती अक्षय राहता आलं नाहीये आता मात्र फलंदाजीसाठी जातोय तो फलंदाज रामचंद्र. धावसंख्या मात्र तिथेच स्थिरावली आहे. जाऊन पोहोचले ती तब्बल 12 या अंकावरती. कोण जिंकणार कोण हरणार याच्यापेक्षा खेळ अतिशय महत्वाचा होणं खूप गरजेचं आहे. नितेश तरी आपण पाहिला सध्या तरी एक चांगली जबाबदारी मैदानात पेलवली जाते. जर व्यवस्थितरित्या जबाबदारी पेलवले तर मात्र सामन्यात सहजासहजी विजय संपादन करता येतो. ह्याला व्यूहरचना म्हटली जाते. युद्ध प्रेम आणि स्पर्धा याच्यात सर्व काही माप आहे. निर्धाव चेंडूची सांगता सागर या गोलंदाजाकडून आपल्याला पाहायला मिळते. अद्याप दोन चेंडूंचा खेळ संपलाय सागर याच्याकडून. चला टॉसविन साठी फायनलचे संघ सुपर किंग कोलिवली वर्सेस किंग इलेव्हन कोलिवली. दोन्ही संघाचे कर्णधार येथे उपस्थित झालेत. पंकज शेलार साहेब येथे उपस्थित झालेत. विनंती आपणास की नाणेफेकीचा कौल आपल्या हस्ते करायचे. अंतिम सामन्याचा नाणेफेकीचा कौल असेल. सामना रंगला जाणार आहे सुपर किंग कोलिवली वर्सेस किंग इलेव्हन कोलिवली यांच्यात. हाही सामना 4 षटकांचा असेल याची नोंद घ्यायची आहे दोन्ही संघ नायकांनी. मला वाटतंय सुपर किंग कोलिवली संघ येथे नाणेफेकीचा कौल जिंकलाय. क्षेत्ररक्षणाची जबाबदारी स्वीकारताना दिसून येणार आहे. सुरेक फटकेबाजे परंतु तेवढ्याच ताकदीच क्षेत्र रक्षण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन धावा यशस्वीरित्या
धावसंख्या जाऊन पोहोचले ती 15 या अंकावरती। आपण पाहतोय अतिशय चुरशीची लढत। लवकर या मित्रांनो, लवकर या, आपल्याला अजून एक सामना खेळायचा आहे, या लवकर। आणि संध्याकाळी आपल्याला जायचं आहे ना मॅच खेळायला, तर या लवकर। विजयासाठी 12 चेंडू 16 धावसंख्येची गरज आहे। इंडियन कोलिवली या संघाला पाहूया मैदानात काय करताय, त्वरित सामन्याला सुरुवात करायची आहे। हर्षत आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती, महेश हर्षत ची जोडी मैदानावरती आणि गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय तो गोलंदाज हर्षत। महेश आणि संजय दादा तांबोली मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतायत, उत्कृष्ट गोलंदाजी केली आहे। 16 धावांचा पाठलाग आहे, काय करतायत मैदानात ते पाहूया, कारण ही शो मॅच आपल्याला मैदानात पाहायला मिळतीये, दुसरी शो मॅच। लेफ्ट आर्म राउंड द विकेटचा मारा, सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय, निर्धाव चेंडूची सांगता गोलंदाज हर्षदच्या भात्यातून। सटीक लेंथ लाईनचा वापर करणं खूप गरजेचं आहे आणि तो वापर या मैदानात केला जातोय गोलंदाज हर्षदच्या माध्यमातून। पंढरीनाथ भोईर यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपये दादा तुमच्यासाठी सुवर्ण संधी। सुंदर असा पड्डेका, बुद्धी चातुर्य आणि बुद्धी चातुर्याने चेंडू जातोय सीमारेखा पार, 4 धावांसाठी कणकणीत चौकार। सांगून देत आहेत जुना काल तो जुना काल, मी मगाशी सुद्धा वक्तव्य केलं, वाघ म्हातारा झाला तरी कधी गवत खात नाही, हे समीकरण आहे आणि ते दाखवून दिलं जातंय मैदानात। ओपनिंगला का उतरायचो सांगून दिलं दादांनी। सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय, निर्धाव चेंडूची सांगता गोलंदाजाच्या माध्यमातून। 8 चेंडू विजयासाठी, अजूनही 11 धावसंख्येची गरज। गोलंदाजी मार्क वरती सज्ज गोलंदाज हर्षद, चेंडू फसवा होता, फलंदाजांना फसवलं होतं परंतु फलंदाज सुद्धा गारद होताना दिसून येत होते, चेंडूला मात्र काहीशी वेगळी दिशा होती परंतु झेल काही टिपता आला नाहीये तो क्षेत्ररक्षकाला।
बघितलं गेलं संजय दादा तांबोली स्ट्राईकला आणि हा गोलंदाज हर्षदने ओळखला कुठेतरी हलवार चेंडू टाकावा, कारण खर्च झाला तर झाला का समोर सरपंच या विचार केला, पण कुठेतरी हा फसवा चेंडू आहे संजय दादाने ओळखला आणि त्या चेंडूला एक धाव घेतले, 7 चेंडू आणि 11 धावांची अजूनही गरज असणार संदीप। लेफ्ट आर्म राउंड द विकेट शॉर्ट पिच चेंडू, वाह सुंदर फटल का मादक सौंदर्य, चेंडू जातो आहे वन बाउंस सीमारे का पार, 4 धावांसाठी कणखरीत चौकार, हे कर विशेष असतं मित्रांनो। हास्यास्पद वातावरण नक्कीच निर्माण होत आहे, कारण सगळ्यात महत्त्वाचा माणसाच्या आयुष्यातला शरीर यष्टी जर तुमची चांगली असेल तर तुम्ही 60व्या वर्षी सुद्धा मैदानात खेळू शकता। हे मी खोडतो तुझं उदाहरण, नाही 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 चुकीचं बोलताय, इथे त्यांचा अंदाज चुकलाय, शरीर उष्टी नाही, ते मजबूत बांधायचे आहेत, चांगले काम करतात, पण त्यांचा अंदाज चुकला। कसला अंदाज चुकलाय, चेंडू हातात पडून काली जमिनी लगत दान झालाय तरी अंदाज चुकला म्हणता, चुकीचं वक्तव्य करू नका संदीप गायकवाड तुम्ही। त्याला सावरतात पुन्हा एकदा बघा, याला बोलतात फिटनेस, वाकले जमीन लगत चेंडू वाकलं म्हणजे याला परफेक्ट फिटनेस बोलतात, पण तिकडे संजय दादाचा तोल गेला तरी चेंडू लगावला जातोय, या ठिकाणी अंदाज सही असला ना त्या नशीब बोलवतं काय करते 70, आणि नशीब खरात तर काय करणार अशोक सरफ। सध्या तुम्ही अशोक सरफ यांचं नाव वारंवार घेत आहे, तुमच्यावरती बँग येण्याची जाट शक्यता आहे मला वाटतंय, कारण चित्रपट सृष्टीतला एक नावाजलेलं नाव येते। सुंदर फटका खेळण्याचा प्रयत्न, 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण झाल्या, 2 धावींच्या मदतीने मला वाटतंय संख्या जाऊन पोहोचते 13 या अंकावरती। मी त्या दिवशी पण एका समालोचकाला विचारलं संदीप गायकवाड, मला 13 आकड्याचं फार मोठं गुपित होत, प्रत्येक समालोचक आपल्या वाक्यातून हेच म्हणायचा। सुंदर फटका, हा आता फिटनेस दाखवलाय, आता मी तुम्हाला विचारतोय, आता तुम्ही बोलता खेळामध्ये फिटनेस पाहिजे, मग हे काय मी काय म्हटलं मगाशी अंदाज चुकला ना नशीब उकला, इथे अंदाज सही ठरला आणि झेल घेतला, याला फिटनेस नव्हते बघा, फिटनेस नाही, सराव नाहीये। उत्तर तुमचं तुमचं उत्तर चुकीचं आहे, सध्या तरी मी तुम्हाला नक्कीच सांगून देईल, मगाशी हातातला झेल सोडलाय हातातला, या आता जाणलं चेंडू शिल्लक येत, ते 3 चेंडू शिल्लक येत, 3 चेंडू शिल्लक, 3 धावसंख्येची गरज, जाऊया मैदानाकडे आपण पाहतोय गोलंदाजी मार्गवरती सज्ज असलेला गोलंदाज अंकुश। सुरे एक फटका, सध्या तरी फलंदाजाला गंडवलंय म्हणायला हरकत नाहीये, परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट, एक धाव पूर्ण झाली आहे। आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये संजय दादा सही सलामत पाहायला मिळत आहेत, एका धावेच्या मदतीने धावसंख्या 14 या अंकावरती, इथे इक्वल जर झाला तर सुपर ओव्हर वगैरे काही नाहीये, नाणेफेक वरती दिला जाईल, या मॅच साठी इक्वल वरती काही नाहीये। धावसंख्या जाऊन पोहोचले 14 या अंकावरती, विजयासाठी अजूनही येणारे 2 चेंडू, 2 धावसंख्येची गरज। प्रेस्टीज का सवाल, विकेटचं पतन, परंतु चेंडू मात्र सही लगावला होता, दाद द्यावे लागेल फलंदाजच्या स्वरूपात संजय दादांची, परंतु असं क्षेत्ररक्षक असं सजवलं होतं की त्याचा फटका मात्र संजय दादांना बसलाय। हा नवीन फलंदाज स्ट्राईकला असणार, बरोबर आहे संदेश सर, कारण स्ट्राईक रोटेट झाली नाहीये, गॅप शोधलं होतं पण शॉर्ट डीप पॉईंट क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सजवलं गेलं, शॉर्ट पॉईंटचा क्षेत्ररक्षक ज्याला म्हटलं सिलिमिडा त्या ठिकाणी सजवलं होतं, आणि त्याच्याकडे झेल देऊन परतले संजय दादा तांबोली। खरंच जे यूट्यूब मार्फत हा सामना पाहत असतील ना संजय दादा, खरंच आजच्या जागी उठून तुमच्यासाठी अभिवादन देत असतील, दादांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्यामध्ये खेळण्याची संधी दादाने या ठिकाणी सापडले, 1 चेंडू विजयासाठी।
दोन धावांची गरज। या ठिकाणी जयराम धुले बाबा यांचं या व्यासपीठात आगमन होतंय, त्यांचंही आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया। इथे दोन धावा कंपल्सरी आहेत ना, वा टॉस विन वरती आहे सामना, टॉस विन वरती याची नोंद घ्या। सुपर ओव्हर वगैरे काही नाहीये तुमच्यासाठी। टॉस कुणी जिंकले? विजयासाठी दोन, बरोबरीसाठी एक, एक सामना पण कंपल्सरी एक धावायची गरज आहे वैभव सर। जिंकण्यासाठी दोन आणि बरोबरीसाठी एका धावसंख्येची गरज। सुरेख पटका परेशने लगावलाय, एक धाव पूर्ण। अरे दुसऱ्या धावसाठी सुद्धा प्रयत्न होणार, आता मात्र टॉस विनची गरजच भासली नाही, विजय झालाय असो। चला दोन्ही किंग्स सुपर किंग्स।